बातमी याच संदर्भातील. जस्टिस संदीप शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आरक्षणाला आणखी 2 महिने लागणार आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी चिकळण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेली माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. जुने दस्तावेज डिसेंबरऐवजी नोव्हेंबरमध्ये मिळाल्यास समितीचा अहवाल नोव्हेंबर अखेरपर्यंत तयार होऊ शकेल असा दावाही करण्यात आला. काही दिवसांपूर्वी समितीकडून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि या संदर्भातील निवेदन शासनानं अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेले होते. तुम्ही कोणाला विचारून त्याला मुदतवाढ दिली? तुम्ही त्याला 50 वर्ष मुदतवाढ देता. मराठ्यांनी का तवर थांबायचं का? मुदतवाढ कशासाठी दिली? कागदपत्र जमा करण्यासाठीच ना. 5,000-10,000 झाले ना तुम्हाला. आता किती पाहिजेत तुम्हाला? याचा अर्थ असा होतो तुम्हाला मराठ्याला आरक्षण देत नाही. मराठी आता सावध आहेत. तुम्ही 2-4 दिवसात नाही दिलं तरी आम्ही घेणार आहेत आरक्षण. तुम्ही कसे देत नाहीत आम्ही बघतो. दरम्यान शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती आणखी जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. तर समितीच्या 9 बैठका झालेल्या आहेत. सन 1967 आणि सन 1984 पूर्वीचा निजामकालीन अभिलेख तपासण्यास काही कालावधी लागणार आहे. अहवालाला विलंब लागण्याची कारणं आपण पाहतोय. बहुतांश कागदपत्र 1967 पूर्वीची आहेत. बोडी उर्दू आणि फारसी भाषेमध्ये आहेत. जाणकारांकडून ती पडताळण्याचं काम सुरू आहे. समाजातील विचारवंत व्यक्तींसोबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. शेजारील राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भाच्या तरतुदींचा आधार देखील घेण्यात येणार आहे. जुन्या हैदराबाद संस्थानामधून स्टेट गॅजेटियर आधारभूत अभिलेख तत्कालीन जातनीय जनगणनेच्या आधारभूत अभिलेख अभ्यासणं गरजेचं आहे. मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांचा एकत्रित अहवाल सादर करायचा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.